सध्या बाजारपेठांमधून फेरफटका मारला असता उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी समर मार्केट भरल्याचे दिसून येत आहे. ऋतुमानानुसार बाजारपेठेत विविध साहित्य दाखल होत असते, यामुळे उन्हाळी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा नागरिकांना खुणावू लागल्या आहेत. परिणामी बाजारपेठेत जणू समर सीझनचे प्रदर्शनच भरले आहे. ठिकठिकाणी टांगलेले साहित्य जणू समर मार्केटची जाहिरातच करत आहे. सनकोट, टोपी, सनग्लासेस हे साहित्य उन्हाचा कडाका जसजसा वाढेल तसतसे समर मार्केटच्या माध्यमातून तेजीत आले ते दिसून येत आहे. शहरात हेल्मेट सक्ती असल्याने दरवर्षीपेक्षा यंदा टोप्यांची मागणी कमी झाली आहे. उष्णतेच्या कडाक्यात हेल्मेटचे ओझे होत असून दुचाकींवरून जाताना हेल्मेट घालावे लागत असल्याने टोप्यांची खरेदी कमी झाली आहे. मात्र हेल्मेटचा विचार करता सुती व होजीअरीमधील टोप्या बाजारात नव्याने दाखल झाल्या आहेत. लहान मुले तसेच शालेय विद्यार्थी, महिला व वृद्धांसाठी नवनवीन पॅटर्नच्या विविध रंगी टोप्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे डोळे हा मानवी शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव असल्याने उन्हाच्या तीव्र जळणपासून डोळ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे रेबन्स सनग्लासेसही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. बदलत्या काळाचा प्रभाव सनग्लासेसवरही पडल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या फॅशनेबल सनग्लास फ्रेम पाहायला मिळतात. युवावर्गही डोळ्यांच्या संरक्षणाबरोबरच आपले व्यक्तिमत्व अधिकाधिक खुलून दिसण्यासाठी विविध प्रकारच्या सनग्लासेस वापरत असल्याचे पाहायला मिळते. उन्हापासून संरक्षण करणाऱ्या साहित्याला समर मार्केटमध्ये मिळणारा प्रतिसाद कसा आहे याबाबत तरुण भारतच्या प्रतिनिधींनी विक्रेत्यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया. सर्व प्रकारचे तुम्हाला समरवेअर मिळतात. उदाहरण कॅप आहे, हँडग्लोव्ज आहेत, अँकल लेंथ सॉक्स आहेत, सनकोट आहेत, होजरी कोट आहेत, मफलर आहेत, स्टोल आहेत. त्याच्या अजून काही प्रकार, अजून व्हरायटीज आत्ता उन्हाळा सुरू झाल्यामुळे अजून काही व्हरायटीज मार्केटमध्ये येत आहात. तसं आता हे हँडग्लोव्ज आहे आपलं, हे समरवर लेडीजसाठी स्पेशल हँडग्लोव्ज आहे, हे तुम्ही वेअर करू शकता आणि बाईक वगैरे चालवण्यासाठी अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये तुम्ही ड्राईव्ह करू शकता. हे कॅप आहे होजेरीचं, हे घातल्याने तुम्हाला हेल्मेटमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला स्वेटिंगचा त्रास होणार नाही. उन्हाळा म्हणजे प्रचंड उष्मा हे जणू समीकरणच बनले आहे. हा उन्हाळा जणू आग ओकत असून उन्हापासून बचाव करण्यासाठी नवनवीन कपडे या गोष्टी मनाला भावणाऱ्या असून त्रासदायक वाटणाऱ्या उन्हाळ्यात मनाला गारवा देऊन जातात. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.